बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आरटीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अर्थात बार्टीच्या धर्तीवर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आरटीच्या स्थापनेची आणि पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारकाचं 2 मार्च रोजी भूमिपूजन करण्याची घोषणा विधिमंडळात मांडण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. आरटी आणि क्रांतीगुरू लहुजींच्या स्मारकासाठी लढा देणाऱ्या मातंग समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जल्लोष केला आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास शिंदे, श्रीकांत बोराडे, सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, रोहित खिलारे, विश्वनाथ पाटोळे, नितीन साठे, विश्वेश्वर गायकवाड, बापू गायकवाड, प्राध्यापक मारुती घंटेवाड, किशोर जाधव, रवी गायकवाड, विशाल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत अधिक माहिती सुरेश पाटोळे यांनी दिली. मी आपल्या माध्यमातून एवढंच जाहीर आवाहन करतो की खऱ्या अर्थाने मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांचा विकास या ठिकाणी सुरू होणार आहे. कारण का अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्राचे जे प्रशिक्षण कोर्स आहेत त्या कोर्सचा उपयोग समाजाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी देखील या विद्यार्थ्यांसाठी उपयोग होणार आहे. PhD धारकांसाठी देखील या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. जेणेकरून मातंग